जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला, विकेट किपर थोडासा म्हणेला मिस झालाय, बीट झालाय आणि आफ्टर दॅट चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये जातोय. गोलंदाजीसाठी सध्या मात्र आपण पाहिलं मोहनला सध्या तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी. अगदी पहिल्या षटकामध्ये तो दाखल झाला. एका साईडला श्री रेणुका देवी स्पोर्ट्स, दुसऱ्या साईडला जय हनुमान साबळेवाडी. दोन्ही बेस्ट टीम आहेत आणि दोन्ही आतापर्यंत आपली कारकिर्द चांगली गाजवली आहे असे या दोन्ही संघ आहेत, अशा दोन्ही टीम आहेत. जिव्हाळा चषक तुम्ही पाहताय. ओहो दांडी ग्राउंड खेळाडू आहे, पाय घसरला, मिड विकेट रिझनला, अगदी चेंडू गॅदर केला, तोपर्यंत एकच धाव मात्र कम्प्लीट करून दिली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचते दोन या आकड्यावरती, दोन धाव संख्या. मोहन लीग मध्ये मोहनची कामगिरी दमदार होती. मोहन हा गोलंदाज प्रत्येकाला लक्षात राहिला होता अशी त्याची गोलंदाजी राहिली आहे. हो या भी मात्र दाऊंडी ग्राउंड अगदी एक धाव मात्र जरूर कम्प्लीट केली आहे. तोपर्यंत क्षेत्ररक्षण सुनीलचं तुम्ही पाहताय अप्रतिम बाउंड्री लाईन वरती. पावसाळ्या क्रिकेटमध्ये जेवढ्या धावा जपाव्या लागतात तेवढा मॅक्सिमम षटकार. अप्रतिम स्ट्रोक षटकार येतोय आणि टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आहे 13 या आकड्यावरती. 13 ऑन अ स्कोर कार्ड, 13 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. एक फुल टॉस चेंडू आणि त्याच फुल टॉस चेंडू वरती आक्रम टोटल आणि यस दुसरा बड्डे बॉय आमचा अर्थातच आधी कुमार पण आता श्री विवेक वर्पे म्हणजे छोटा बाहुबली. वेलकम वाढदिवसाच्या खोटी खोटी शुभेच्छा. दोन्ही बॅनर्स वरती फोटो पाहताय. कुमारी श्रेया समाधान भालेकर देखील व्यासपीठावरती उपस्थित आहे. श्री विवेक वर्पे छोटा बाहुबली आमचा तो देखील आज उपस्थित आहे. ओहो MH50 म्हणजे तुमचा वाढदिवस आणि MH50 केक शॉप नाहीये असं नाहीये किंवा MH50 चा केक नाही असं होणार नाही. आणि MH50 केक चे ओनर अर्थातच सागर सुपुगडे त्यांची देखील महत्वाची एंट्री, महत्वाची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून होते. टीमची टोटल सध्या मात्र आपण पाहतोय अगदी 20 या आकड्यावरती. कुठरे प्रीमियर लीग गाजली यंदाच्या वर्षी आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मेहनत राहिली होती सागर सुपुगडेची. ओव्हर क्रमांक 3 मध्ये जाऊयात. कोणत्या गोलंदाजाला तयार केलं जात आहे? संतोष ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल होतोय गोलंदाजीसाठी मिस्टर संतोष दादा. विकेट अजून मिळालेली नाहीये आणि विकेट अजून आली नाहीये, मात्र धावाही तशा बरसलेल्या नाहीयेत. कारण की जर विकेट सांभाळून दोन्ही बॅटर बॅटिंग करतात तर धावा येणं देखील गरजेचं राहील. कारण की मागे साबळेवाडीच्या मागे तुम्ही प्लेअर बघितले, खूप प्लेअर आहेत साबळेवाडीकडे, बॅटिंग लाईनअप मजबूत आहे. पण ती बॅटिंग लाईनअप आणि हाच पाऊस सध्या मात्र हवा आहे प्रत्येकाला. ओहो अगदी नो बॉलचा इशारा, पहिला द पाय घसरला, उठून उभे राहिलेत. फ्री हिटचा इशारा असेल. पाऊस पाऊस पडला तर एकच आठवतं की जेव्हा मन भरून येईल तेव्हा असं मोकळं व्हा आणि हेच पावसातून बरंच काही शिकायला भेटलंय. टीमची टोटल अगदी 21 धावसंख्या 21 धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा होत्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 15 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये बऱ्यापैकी धावा खर्च झाल्या, मात्र तिसऱ्या ओव्हर वरती साबळेवाडी टीमचं टार्गेट पूर्णपणे ठरलं जाईल की एक फायटिंग स्कोर साबळेवाडी टीम काय तयार करते. हो यावेळी देखील चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला, मात्र गुंडले स्पॉटचा चेंडू मात्र बॅटीची एज घेऊन डिक्लेअर मध्ये जातोय. धावसंख्या थोडी पुढे गेली आता 22 या आकड्यावरती 22 नाव. शेवटचे चेंडू मात्र बाकी आहेत अजूनही 5 आणि 5 चेंडू मध्ये बऱ्याच मोठ्या धावांसाठी जावं लागेल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा चांगला चेंडू आता आलाय, पुन्हा यावेळी मात्र काय घडतंय, अंपायरची तर हालचाल नाहीये.
येस अंपायर डिक्लेअर आहे का? येस इट्स डिक्लेअर मध्ये जाईल ही धाव. टीमची टोटल अगदी 23 या आकड्यावरती 23. तेवीस धाव संख्या. अजूनही तब्बल 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. ओहो या बी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चांगल्या पद्धतीने जर हात आला, फेकी केली नॉन स्ट्रायकिंग एंडला, तिथे बॅटर गॉन होतोय. चांगले एफर्ट्स पाहायला भेटले, चांगली कमिटमेंट पाहायला भेटली आणि संघाची धाव संख्या फक्त स्थिर राहील आता. कारण की जो रनआउट भेटला तो महत्वाचा भेटला, तिथे कुठली धाव भेटली नव्हती. 23 धाव संख्या स्थिर आहे. तब्बल चेंडूचा खेळ झालाय 4-2 गो. प्रथमेश आला रुद्र स्पोर्ट्सचा ओन. सध्या बॅटिंग साठी मैदानामध्ये आज बरेच बॅटर रुद्र स्पोर्ट्सच्या बॅट घेऊन देखील खेळत आहेत. टू टू गो. बाटीची अगदी लीडिंग एज डिक्लेअर मध्ये येस अंपायर आबाजी आहे. जसा पाऊस पडला तसे गारटलेत आणि त्यानंतर कुठलीच हालचाल नाहीये. टीमची टोटल अगदी 24 या आकड्यावरती 24 ऑन स्कोर कार्ड. 1-2 गो. एक शेवटचा चेंडू बाकी आहे टॉस साठी. या सुपुगडेवाडी टीम आणि एस सी सी नबीवाडी बुद्ध कॅप्टन्स टॉस साठी. या हा देखील चेंडू चांगला हात आलाय, चांगला हात आलाय. अखेरीस आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ इथे शांत होतोय आणि धाव संख्या 24 आणि 25 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं जात आहे. 25 रन्स टू बी ना 25 धावेचं आव्हान. पंचवीस धावेचं टार्गेट. तोपर्यंत टॉस साठी कॅप्टन्स या बुद्धी कॅप्टन्स सुपुगडेवाडी आणि एस सी सी नवीवाडी दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी. महत्वाची मॅच यानंतरची देखील खेळवली जाईल. चला सेकंड इनिंग लगेच चालू करूयात. जिथे तब्बल 25 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय श्री रेणुका देवी स्पोर्ट्सच्या टीमच्या समोर. जनुमान स्पोर्ट्स साबेवाडी या टीम ना आणि यानंतरची मॅच येते एच सी सी नवीवाडी विपक्ष सुपुडेवाडी अशी मॅच आहे. सुपुडेवाडीचे कॅप्टन दाखल झालेत आणि एस सी सी नवीवाडीचे कॅप्टन आले असतील तर टॉस करून घेऊयात.
जाऊया मॅचच्या दिशेनं. पंचवीस धावेचं आव्हान. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट. अगदी टॉस आपण करूया. दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत. सो एससीसी नवी वाडी आणि सुपुगडी वाडी दोन्ही कॅप्टन्स या टॉस करूयात. संजयजी देसाई साहेब यांचे शुभ हस्ते करूया टॉस. ओहो चांगला चेंडू हाताला. किरण अगदी खेळत असताना एका हाताने हलक्या हाताने खेळून काढल्या सँडीनं संदीपने. अंतर्नंतर एक मोठी पेअर महत्वाची पेअर मैदानामध्ये खेळते. एका साईडला अनिक आहेत तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर संदीप. दोन्ही बॅटर आपण पाहिले तर एक महत्वाचा फॉर्म त्यांचा राहिला प्रत्येक वर्षामध्ये. त्यांच्या समोर किरण जाणला जातो चांगल्या गोलंदाजीसाठी. हा लेग स्टिक सोडून जाणारा. व्हाईट प्लस वन तब्बल दोन धावा. ओहो यावेळी देखील चांगला चेंडू मात्र विकेट किपर कडून. हा चेंडू देखील आपण पाहिलं तर निसटतो आहे. जिथे आपण पाहिलं तर आणखीन एक क्लिअर मध्ये एक धाव आली. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल अगदी पाच या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पंचवीस धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. पाच धाव संख्या स्कोर कार्ड वरती. ओहो बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटीपती सर आला नाहीये तोपर्यंत संदीपनं एक धाव कम्प्लीट करण्यासाठी आवाज दिला आणि एक धाव कम्प्लीट देखील केली आहे. नवी वाडी वॉन डी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. या मॅच टॉस त्यांनी जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला या टीम न. ओहो सुरे एक फटका आहे. खेळाडू कॅच नाही झाली आहे. सँडीची होती संदीपची होती त्याच्या मनात धाकधूक चालू होती. कारण की हा शॉर्ट सिलेक्शन थोडासा काहीना फसला होता. जिथे मात्र सहज मात्र कॅच पकडणं महत्वाचं होतं. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे बारा वन टू ट्वेल्व. पुढून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा दोन बॉल पुढे आला. मागे जावं लागेल पुन्हा. कारण की फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर केला किरण. पहिला षटकाचा खेळ संपुष्टात. धावसंख्या वन टू ट्वेल्व बारा बारा धावसंख्या. आता येणारे बारा चेंडू आणि तेरा धावायची गरज आहे. धावसंख्या ट्वेल्व ऑन अ स्कोर कार्ड. चला स्पीड अप घ्या थोडासा. जिव्हाळा चषक तुम्ही पाहता ऐकता अनुभवताय खेळताय जगताय देखील. पहिल्या पर्वादामध्ये आपण पाहिलं तर पूर्वार्धामध्ये अगदी 25 धावांचं टार्गेट दिलंय आणि दुसऱ्या उत्तरार्धामध्ये तेच टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी मेहनत सध्या मात्र चालू आहे. अतुल आलाय सध्या गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू अँगल ने टाकण्याचा प्रयत्न. वाईट देतोय. हा देखील चेंडू थोडासा नो बॉलचा इशारा येतोय अंपायरचा. आज अगदी खेळपट्टीच्या बाहेर पिच झाला. नो प्लस वन तब्बल दोन धावा ऍड होतील. सध्या लायसन भेटेल फ्री हिट च. सुरेख फटका पंच केला हॅमर केला शॉर्ट आर्म केला आणि चेंडू अगदी सहा धावेसाठी निघून जातोय मॅक्सिमम. टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचते एकवीस या आकड्यावरती. 21 फक्त चार धावा हव्यात विजयासाठी.
हो यावेळी देखील हॅमर केला, यावेळी देखील जॅक केलं चेंडूला, धावा फक्त भेटतील अगदी दोन, आणि या दोन धावीच्या मदतीनं आता 23 धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे, फक्त दोन धावा आता हव्यात विजयासाठी. चांगला चेंडू हाताला यावी, अगदी बॅटच्या रडारमध्ये नव्हता चेंडू. यावी देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अखेरीस आपण पाहिलं तर आणखीन एक चेंडू निर्धाव जातोय, डॉट जातोय. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलाय, दोन दावा करण्याचा प्रयत्नामध्ये आतापर्यंत दोन डॉट जरूर जात आहेत. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 4-2. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत क्रमांक 2 मध्ये, आणि अखेरीस मॅच विनिंग फटका संदीपच्या बॅट मधून येतो, सँडीच्या बॅट मधून, आणि अखेरीस या मॅच मध्ये विजेता राहिला श्री रेणुका देवी स्पोर्ट्स, वॉन दी मॅच. ते विजय राहिले या मॅच मध्ये, जे हनुमान स्पोर्ट्स सापेवाडी या टीमला पराभूत करून त्यांनी हा विजय पत्कर मिळवला. चला लगेच HCC नवीवाडी मैदान सजवून घ्या, आणि सुपुडेवाडी लगेच बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल व्हा.